आज सकाळच्या सुमारास शिक्रापूर चाकण रस्त्यावर एक अपघात घडल्याची घटना घडली आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी आहेत शेरखान शेख शिक्रापूरवरनं. काय माहिती आपल्याकडे? आज चाकण शिक्रापूर रस्त्यावरती साधारण 6 वाजण्याच्या सुमारास चाकणच्या बाजूने येणारा कंटेनर होता MH06 AQ 8064 आणि शिक्रापूर बाजूने चाकणकडे जाणारा टेम्पो होता MH16 AE 6611. तर आज कंटेनर चालक एका वाहनाला ओव्हरटेक करताना एकदम वेगात आला आणि ह्या टेम्पोला धडकला. टेम्पोला धडकल्यामुळे टेम्पो एका साईडला सरला गेला आणि कंटेनर रस्त्याच्या खाली घसरला आणि ह्याच्यामध्ये यांची जोरात धडक झाली. आणि ह्या धडकेमध्ये टेम्पो चालक प्रशांत बबन बुरके त्याचं वय 24 राहणार लोसर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर हा गंभीर जखमी झालेला आहे. त्याला तिथल्या स्थानिक नागरिकांच्या मदतीने शिक्रापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्यामुळे त्याला पुणे येथे हलवण्यात आलेलं आहे. अपघात ठिकाणी शिक्रापूर पोलीस आलेले आहेत. त्यांचे कर्मचारी आलेत वाहन बाजूला घेऊन वाहतूक कोणती सुरळीत करण्याचं त्यांचं काम चालू आहे. काही कंटेनर चालक फरार झालेला आहे. धन्यवाद शेरखान या माहितीबद्दल.